नमस्कार, मी निकिता वागदे, स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. आणि बघूया आज स्टार सवाल. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. अस्वलाशी झुंज देऊन वाचवले स्वतःचेच प्राण. आता बातम्या सविस्तर देत्या. नांद येथे उमरेड वरून घरी परत येत असताना रस्ता शेजारावरील झुडपात बसून असलेल्या अस्वलाने अचानक पाठीमागून हल्ला केला. पायाच्या मांडीवर वरील भागाला पंजे मारून दाताने लचका घेतला. अशातच दुसऱ्यांदा हल्ला करण्याच्या बेतात अस्वल असताना हातात मोठा दगड घेऊन त्या अस्वलाशी दोन हात करीत हल्ला परतवून लावल्याची घटना सायगाव पोडगाव मार्गावरील गुरुवारी सकाळी 8:30 सुमारात घडली. भक्तदास तुटे वय 40 वर्ष राहणार नांद असे हिमतीने अस्वलाशी झुंज देणाऱ्या नागरिकाचे नाव आहे. भिवापूर तालुक्यातील सायगाव खापरी भगवानपूर सालेभट्टी पोडगाव नांद गावातील जंगल परिसरात मागील महिन्यापासून मोठ्या 4 अस्वलाचे या गावाशेजारी वास्तव्य आहे. आजपर्यंत या परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन अनेकदा या गावाशेजारी येणाऱ्या अस्वलांना जंगलात हुसकावून लावले, पण जंगलातील पानवटे आटल्याने जंगली श्वापदांची भीती निर्माण झालेली आहे. आता या ठिकाणी वावरणाऱ्या या अस्वलाचे रोजचे दर्शन होत असल्याचे ओरड सुरू आहे, पण वन विभागाला याचे कोणतेच सूतक नसल्याने दिवसेंदिवस या श्वापदांच्या हल्ल्याला शेतकरी व नागरिक बळी पडत आहेत. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार पिक्स न्यूज स्टार सवार.